नमस्कार, एजू पर्वत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मसावी लसावी काढताना नेहमी गोंधळ होतो, मसावीची क्रिया लसावीत, लसावीची क्रिया मसावीत, तर असं होऊ नये म्हणून काय करायचं हे आपण बघणार आहोत। तेव्हा मसावी लसावी कसा काढायचा हे तर पाहूच, पण मसावी लसावी कशासाठी काढायचा हे सुद्धा पाहू। तेव्हा कुठलाही वेळ न घालवता सुरू करूया। एकच संख्या मसावी व लसावी काढण्यासाठी घेऊ, मसावी 6-4 व लसावी 6-4। मसावी शब्दाकडे पहा। म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक, वी म्हणजे विभाजक। आता लसावी शब्दाकडे पहा। ल म्हणजे लघुत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाज्य। दोन्हीकडे सामायिक हा एकच शब्द सारखा आहे। महत्तम म्हणजे सर्वात मोठा, लघुत्तम म्हणजे सर्वात लहान। आता पहिल्या उदाहरणाकडे पाहू। 6 व 4 मसावी काढायचा आहे, त्यासाठी 6 व 4 विभाजक आधी लिहावे लागतील। तर चला सुरुवात करूया। 6 विभाजक। विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो, म्हणजे बाकी न उरता त्या संख्या म्हणजे विभाजक। आता 6 कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो, इथे एक महत्त्वाचे लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला 1 या संख्येने व दिलेल्या म्हणजे त्याच संख्येने सुद्धा भाग हा जातोच, म्हणजे 6 विभाजक 1 आणि 6 हे तर ठरलेलेच आहेत। या व्यतिरिक्त काही विभाजक शोधू। 6 पूर्णपणे 2-3 भाग जाऊ शकतो, म्हणजे इथे 6 सर्व विभाजक झाले 1, 2, 3 व 6। आता 4 विभाजक पाहू। आता यात 1 आणि 4 हे तर ठरलेलेच आहेत, अजून कशाने पूर्णपणे भाग जाईल? तर 2 म्हणजे 4 सर्व विभाजक झाले 1, 2, 4। आता दोन्ही विभाजकांकडे नजर फिरवा। सारखे दिसणारे म्हणजे सामायिक विभाजक लिहून टाका। सामायिक विभाजक 1, 2। आता यातील सर्वात मोठा विभाजक म्हणजे महत्तम सामायिक विभाजक कोणता? तर 2, म्हणजे 6 व 4 मसावी झाला 2। आता 6 व 4 लसावी काढू, त्यासाठी 6 व 4 विभाज्य म्हणजे पाढे लिहावे लागतील। 6 विभाज्य होतील 6 × 6, 6 × 12, 6 × 3 = 18, मग पुढे 24, 30, 36, 42, 48, 54, 60 असे लिहावे लागेल। त्याही पुढे 6 वाढून आपण विभाज्य लिहू शकतो, जसे 66, 72, 78। आता 4 विभाज्य होतील 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 40। आता सामायिक विभाज्य म्हणजे सारख्या संख्या लिहा, 12, 24, 36। यात सर्वात लहान अर्थात सर्वात लहान विभाज्य संख्या काय? तर 12, म्हणजे 6 व 4 लसावी झाला 12। काही वेळेला दोन्ही संख्यांचे पाढे लिहूनही सामायिक विभाज्य दिसत नाही, तेव्हा काय करावे? उदाहरणार्थ 13 व 6 लसावी काढा। 13 विभाज्य 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130 व 6 विभाज्य 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60। बघा, पाढा लिहूनही येथे सामायिक विभाज्य दिसत नाही, अशा वेळी दोन्ही पाढे पुढे वाढवत न्यायचे, जसे 130 पुढे 143, 156 असे, तर 60 पुढे 66, 72, 78, 84 असे। आता तुम्हाला दिसेल की 78 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे, म्हणून 13 व 6 लसावी झाला 78। हे सर्व तर समजले, पण मसावी लसावी कशासाठी काढायचा चला हेही समजून घेऊया। परत पहिले उदाहरण पाहू। मसावी काढा 6-4,
येथे 6 मीटर व 4 मीटर कागदाच्या 2 पट्ट्या आहेत असं समजू. दोन्ही पट्ट्या मिळून समान लांबीचे तुकडे करायचे आहेत, परंतु जास्तीत जास्त लांबी असलेले तुकडे करायचे आहे तर असे तुकडे 2 प्रमाणे करावे लागतील, म्हणून मसावी आहे 2. आता लसावी कशासाठी काढतात ते पाहू. उदाहरण बघा, लसावी काढा 6 4. रियाला 6 फुले असलेले गजरे करायचे आहेत व प्रियाला 4 फुले असलेले गजरे करायचे आहेत, तर प्रत्येकीला कमीत कमी किती सारखी फुले द्यावी लागतील? उत्तर आहे 12. हे जरा विस्तारानं समजून घेऊया. रियाला 6 पटीत फुलं, प्रियाला 4 पटीत फुलं. रियाचे फुलं 6 12 18 24 30 36 42 48 54 60 आणि प्रिया मागेल 4 8 12 16 20 24 28 32 36 40 अशी फुलं. म्हणून इथे प्रत्येकीला कमीत कमी 12 फुले सारखी द्यावी लागतील. एकच लक्षात ठेवा, मसावीसाठी विभाजक तर लसावीसाठी पाढे, मग कधीच गोंधळ होणार नाही. मसावीमध्ये विभाजक लिहून त्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक लिहितात, तर लसावीमध्ये पाढे लिहून त्यातील सर्वात लहान सामायिक विभाज्य लिहितात. आणि हो, 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. उदाहरणार्थ 6 व 4चा लसावी, 6 व 4चा गुणाकार केला तर येतो 24, पण लसावी आहे 12, म्हणजे लसावी हा गुणाकारापेक्षा मोठा नाही. गणित असो की इतर विषय, सोप्या पद्धतीनं सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं हे एज्युपर्व चॅनेलचं काम आहे. तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर अँड टेक केअर.